हा म्हैसूरमधील जगमोहन पॅलेस आर्ट गॅलरी. मात्र आतील बाजूस फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही. आता आम्ही चाललोय चामुंडा हिल्स पुढे. आता आम्ही चामुंडी हिल्सच्या नो प्लास्टिक झोन आहे. हिल्स वरती चढतोय. बारीकसा पाऊस पडायला उशीरचा झालाय. झाला किती वाजलेत? पावणे सात वाजले. 9 वाजेपर्यंत उघडं असतं. त्या हिशोबानं चाललोय. खेळणीचा तिकडे बघा, म्हैसूर बघा. मंदिरासाठी असलेलं हे कार पार्किंग आहे. कार पार्किंगसाठी बऱ्यापैकी मोठी जागा ठेवली. थोड्याशा पायऱ्या चढून जायला लागतात. आम्हाला उशीर झालाय थोडासा, त्यामुळं दुकानासुद्धा बंद होत चालली. समोरच प्रदक्षिणेसाठी रांग दिसली म्हणून त्या रांगेत उभे राहिलो. नंतर समजलं वेगवेगळ्या रांगांना वेगवेगळे दर असतात आणि त्याचं तिकीट अगोदर घ्यावं लागतं. मंदिर संध्याकाळी 7:30 उघडतं. अद्याप 10 मिनिटं आहेत. तोपर्यंत नुसतं क्यूमध्ये उभं राहायला हवं. मंदिराच्या आतल्या बाजूला शूटिंगला परवानगी नाही. देवळाच्या वरती माकडं बसलेली आहेत. आता आम्ही परततोय. मस्त व्ह्यू. खाली दिसतंय ते प्रकाशलेलं म्हैसूर शहर. रस्ते मस्त आहेत. थोड्या रात्रीचं असं ड्रायव्हिंग करायला छान वाटतंय. काय म्हणणार? बरोबर ना? होतले रस्ते खूप छान आहे. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही हे हॉटेल सिलेक्ट केले. अपूर्वा प्युअर व्हेज रेस्टॉरंट. हे हे माझ्याकडे तिकडं कुठं बघते? ते झाड बोलत नाही आहे. स्पेशल बनाना लीफ मिल्स साऊथ इंडियन जेवण दिसतंय. आम्ही काजू मसाला, दाल फ्राय, आलू मटार आणि रोटीची ऑर्डर दिली. इथलं जेवण मात्र मस्तच. म्हैसूरमधल्या मुक्कामामध्ये बरीचशी जेवणं आमची इथंच झाली.